ब्रेक नंतर आपण पाहताय खबरदार, अवघ्या 20 रुपयांच्या वादातून पुण्यामध्ये एका रिक्षा चालकानं प्रवाशाचा जीव घेतल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली. भाड्याचे पूर्ण पैसे का दिले नाहीत यावरून प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये वाद सुरू झाला. हीच ती रिक्षा, दुपारची वेळ, रविवार पेठ, पूर्णपणे गजबजलेली. प्रवासी तानाजी कोरके यानं पुणे स्टेशनवरून रिक्षा पकडली. रिक्षाचालक अतुल उर्फ ईश्वर हराळे याची रिक्षा पकडून गणेश पेठ इथे तानाजी उतरले. रिक्षाचं भाडं 40 रुपये झालं, मात्र तानाजी यांच्याकडे 20 रुपयेच होते. उरलेले 20 रुपये का नाहीत यावरून अतुल आणि तानाजी या दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. रिक्षात बसला होता आणि रिक्षात जाताना त्याचे काही पैसे बिल झाले, त्याचे पैसे बिल नाही, थोडे पैसे दिले, बाकी पैसे न दिल्यामुळं आणि त्याला बोलले, त्याच्यानंतर तू चालत आमच्यापैसे आला, आमची बासाबाजी झाली आणि मारले तर सांगितलं. अच्छा, किती रुपये साठी त्यांनी मारले सांगितलं? तर ते सांगतात की 40 रुपये दिले, 20 रुपये दिले गेले आणि 20 रुपये दिले गेले असं सांगतो. तो कसा पडला, काय पडला यावर काही माहिती मिळत नव्हती. चौकशी आम्ही चालू केली, जो रिक्षावाला तो म्हणला याला कोणतरी मारला असेल, कोणतरी केलं असेल किंवा तो पडला असेल, त्याच्याबरोबर चौकशी हे काही लोक सांगत होते इथे पडला या ठिकाणी अमूक झाले तमूक झाले. आम्ही काही CCTV चेक केले, त्यामध्ये हा दिसत नव्हता. मग आम्ही खासगी CCTV चेक करण्यात आम्हाला यश आलं आणि तो संध्याकाळ आम्हाला ते CCTV फुटेज मिळालं की या जखमीला दोघ जण मारतायत. जे दोघ जण मारतायत, लाथाबुक्याने मारतात, हाताने मारतायत, खाली पडलाय हे दिसल्यानंतर आम्ही त्या रिक्षावाल्याचा आणि जे त्याला मदत केली, ज्यांना जखमीला न्यायला, तेच लोक यामध्ये होते हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्याचा शोध घेतला आणि आम्हाला ते रात्री दोन्ही लोक आरोपी मिळाले. रिक्षाचालक त्याचा मित्र, रिक्षाचालकचं नाव आहे अतुल उर्फ ईश्वर हराळे, राहणार रविवार पेठ. दोघांमधला वाद इतका विकोपाला गेला की रिक्षाचालकानं आपल्या मित्रांना बोलावून तानाजीशी वाद घालू लागला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. अतुलनं साथीदाराच्या मदतीनं लाथाबुक्क्यांनी तानाजीला मारहाण केली, त्यात तो बेशुद्ध झाला. आरोपी तानाजीला मारून पसार झाले. काही वेळांनी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचाराला आरोपीच्याच रिक्षातून घेऊन गेले, मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 16/6/2018 रोजी शनिवारी दुपारी महाराणा प्रताप रोड रविवारी एक जखमी संपल्याबरोबर एका नागरिकाने पोलीस पेठ चौकीला सांगितलं. त्याप्रमाणे पोलीस त्या ठिकाणी गेले, जखमी त्यावेळेस जिवंत होता, त्याला रिक्षात घेतला, त्या शेजारी रिक्षाला होता, रिक्षाला त्यांनी मदत, रिक्षाने मदत केली, त्याच्या शेजारी दुसरा माणूस होता त्यांनी मदत केली आणि त्याला घेऊन ससून गेले. ससून हॉस्पिटलला गेल्यानंतर तो जखमी इसम तिथे नेला, डॉक्टरने तपासला असता डॉक्टरला तो आता मयत आहे, फक्त त्याच्या हनवटीवर मार गेला होता, शहराच्या हनवटीवर, बाकी ठिकाणी कुठे जखमा नव्हत्या. मयत झाल्या समजल्यानंतर आम्ही त्याच्या पोलिसाने किशीचे पाहिले, त्याच्या आधार कार्ड मिळाले, त्याच्या आधार कार्डावरनं तो त्याचं नाव तानाजी कोकडे निलंगा लातूर जिल्हा. तानाजी मूळचा लातूरचा रहिवासी, गेले 8 वर्ष कामानिमित्त पुण्यात राहत होता, मात्र पोलिसांना संशय आला, त्यातून त्यांनी तपास सुरू केला. ज्या रिक्षातून तानाजीला नेलं त्याच चालकानं खून केल्याचं उघडकीस आलं. आरोपींचा शोध घेत परासखाना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जवळ असलेल्या CCTV माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा शोध घेत अटक केली. फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याच आरोपींना अतुल हराळे आणि रोहन गोडसे या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. या ठिकाणी त्याला लाथाबुक्क्याने मारल्यानंतर हे आरोपी जे आहेत त्याला ससून रुग्णालयात घेऊन गेले आणि त्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस CCTV माध्यमातून या आरोपींचा तपास केला त्यावेळेस हेच रिक्षावाले आरोपी असल्याचं पोलिसांना पोलीस तपासात समोर आलं. त्यामुळं आता या आरोपींना दोघांनाही अटक केलेली आहे आणि फरासखाना पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी कोण सामील आहे याचा तपास फरासखाना पोलीस करतायत, मात्र पुण्यासारख्या शहरात केवळ 20 रुपयासाठी हत्या केल्यानं माणूस की जिवंत आहे का
असा प्रश्न उपस्थित केला जातोय. टीम खबरदार सह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे.